बुर्जी चपाती खाऊन जर का तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण आज मी बुर्जी आणि चपातीला थोडंसं व्हेरिएशन करून मस्त अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर नमस्कार मंडळी, मी सुवर्णा, सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। बुर्जी चपाती तर आपण नेहमीच खातो, पण जर का बुर्जी आणि चपातीला थोडंसं व्हेरिएशन करून काहीतरी चटपटीत बनवलं तर किती मस्त, नाही का? सो अशीच काहीतरी आजची रेसिपी आहे ज्यामध्ये मी बुर्जी आणि चपातीला थोडंसं व्हेरिएशन करून मस्त असं चटपटीत बनवलेलं आहे, जेणेकरून ही रेसिपी तुम्हाला, हा पदार्थ तुम्हाला टिफिनमध्ये सुद्धा नेता येईल, ब्रेकफास्टसाठी सुद्धा वापरता येईल, शिवाय जर का तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तरी तुम्ही इझिली हा पदार्थ नेऊ शकता। खाण्यासाठी अगदी चटपटी आणि जबरदस्त चवीची अशी आजची रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आजच्या आपल्या या जबरदस्त रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण बुर्जी बनवून घेऊया। त्यासाठी मी 2 कांदे थोडंसं तेल घालून छान असे भाजून घेणार आहे। फोडणीमध्ये कांदा अगदी ट्रान्सपरंट आणि मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, फार लालसर करायचा नाही। त्यानंतर आवडीप्रमाणे तिखट आणि पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा छान असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी लाल मालवणी मसाला वापरलेला आहे 1 चमचा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घाला। मसाला चांगला भाजून झाला की त्यामध्ये मी 1 टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि टोमॅटो अगदी मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकाल तर टोमॅटो छान मऊसूद झाल्यानंतर मी यामध्ये आता अंडी फोडून घालणार आहे। तर अशा प्रकारे अंडी आपल्याला फोडून घालायची आहेत यामध्ये। सगळी अंडी फोडून झाल्यानंतर आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे अंडी कांदा आणि टोमॅटोमध्ये छानशी मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल मी असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित करून त्यावर एक झाकण लावून 5 मिनिट आपण ही बुर्जी शिजवून घ्यायची। 5 मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल तर परफेक्ट अशी बुर्जी आपली तयार झालेली आहे। मस्त असा लालभडक रंग आलेला आहे आणि पुन्हा एक 5 मिनिट मी झाकण लावून शिजवून घेते। आणि इथे आता परफेक्ट अशी बुर्जी आपली झालेली आहे, वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि छानसं मिक्स करून ही बुर्जी आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे। आता इथे मी चपाती घेतलेली आहे आणि त्या चपातीला टोमॅटो सॉस लावून घेते। इथे मेयोनीज किंवा सेजवान सॉस लावला तरी चालेल। त्यानंतर त्यावर बुर्जी घालून अशा प्रकारे आपल्याला हे फोल्ड करून याचा पफ तयार करून घ्यायचा आहे। तर सगळ्या कडा अशा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायच्या, जेणेकरून कुठेही बुर्जी बाहेर पडणार नाही। आता तुम्ही बघू शकाल तर इथे परफेक्ट असा पफ मी घडी करून तयार केलेला आहे। आता सेम प्रकारे मी दुसरा करून देते आणि यामध्ये मी आता एक कांद्याची स्लाईससुद्धा ठेवलेली आहे। सेम प्रकारे पुन्हा फोल्ड करून याचा एक पफ तयार करून घेऊया आणि अशा प्रकारे सगळे पफ मी तयार करून घेतलेले आहेत। तवा मीडियम हीटवर गरम करायचा आणि त्यावर बटर किंवा तूप सोडून अशा प्रकारे हे पफ सोडून घ्यायचे आहेत आणि वरून लागेल तसं तूप किंवा बटर सोडायचं आणि दोन्ही साईडला मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर मी परतून घेतलेले आहेत आणि वरच्या बाजूला सुद्धा अशाच प्रकारे छान असे भाजून घेणार आहे। तर खमंग आणि कुरकुरीत असा पफ आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी आणि इथे बघा तर तुम्ही छान असे पफ आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत। आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडलेली असणार आणि तुम्ही नक्कीच ट्राय करणार आहात। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल आहे ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे मी काही असं छान छान चमचमीत काही रेसिपी अपलोड केल्या की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आजची ही रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये पटापट शेअर करा, खूप सारे लाईक्स करा, कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे सगळं फ्री ऑफ चार्ज आहे। आणि अशा छान छान सोप्या सोप्या आणि सुंदर रेसिपीजसाठी सुवर्णाज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा। तर आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। अशा छान रेसिपीसहित आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय।